नमस्कार। गेले अनेक दिवस आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजीतील विशेषतः बरेचसे राजस्थानी बांधव आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी म्हणून व्याकुळ झाले आणि माझ्याकडे त्यांनी वारंवार प्रयत्न केले होते की त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेन सोडण्यात यावी। त्या अनुषंगाने मी सन्माननीय पीएचडी गोयल आणि असणारे सुरेशजी आंगडी यांच्याकडे या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि एक स्पेशल ट्रेन आपल्या सर्व बांधवांसाठी सोडावी याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे। आज दिवसभरामध्ये राजस्थान गव्हर्नमेंट कडून पॉझिटिव्ह रिप्लाय या बाबतीत येत होता की परवानगी मिळेल, पण अजूनही राजस्थान गव्हर्नमेंट कडून अधिकृत परवानगी खऱ्या अर्थाने जे 1197 लोक यादीमध्ये या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांची अजून सुद्धा मान्यता राजस्थान गव्हर्नमेंट कडून मिळालेली नाही। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माझ्या राजस्थानी बांधवांना सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका, लवकरात लवकर ती परवानगी त्या ठिकाणी मिळेल। पण उद्याच्या दिवशी जर परवानगी मिळाली नाही तर रेल्वे स्थानकावर कुणीही गर्दी करू नये, कुणीही तिथे येण्याचा प्रयत्न करू नये। आपले ज्यांची ज्यांची नावं आहेत त्या सर्वांनाच घेऊन जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय, पण ते करत असताना राजस्थान गव्हर्नमेंटची परवानगी असल्याशिवाय ती आपल्याला मिळू शकत नाही। मी त्या स्तरावर सन्माननीय ओम बिर्ला साहेब जे राज्य या ठिकाणी लोकसभेचे सभापती आहेत आणि राजस्थानचे नेते त्यांच्याशी आणि पीयूषजी गोयल आणि सुरेशजी आंगडी रेल्वे मंत्री यांच्याशी बोलून हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। तोपर्यंत माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे जे अगदी हातावरचं पोट असणारे सर्वसामान्य माणसं या ठिकाणी परत जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, त्यांची मेडिकल टेस्ट सुद्धा झाली आहे। मला या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आणि थोडी वेळ आपल्याला कळ काढावी लागेल। शासनाचा एकदा निर्णय आपल्याला प्राप्त झाला राजस्थान शासनाचा की निश्चितपणे आपल्याला परत गावी जाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ। तोपर्यंत सगळ्यांनी संयम बाळगावा आणि कुठेही रेल्वे स्टेशनवर किंवा कुठेही गर्दी करण्याचं प्रयोजन करू नये, एवढी कळकळीची विनंती। धन्यवाद।